मित्रांनो आपले स्वागत आहे जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी आपल्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तरी जरी आपण तयारीला लागला नसाल मित्रांनो तर तयारीला लागा, कारण की महाराष्ट्रातील MPSC मोठ्या प्रमाणात परीक्षेचं आयोजन करत असतं आणि त्यासाठी खूप प्रमाणात तळतळीनं मेहनतीनं जिद्दीनं आणि चिकाटीनं अनेक विद्यार्थी मित्र अभ्यास करत असतात रात्रंदिवस. ते एक करून पोस्ट काढायसाठी मित्रांनो धडपडत असतात. तर महाराष्ट्र सरकारने असाच विचार करून लोकसेवा आयोगानं मित्रांनो तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये मित्रांनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधक उपाययोजना व लॉकडाऊनच्या कालावधीत आयोगाने अभ्यास करून मित्रांनो त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल मे महिन्यात आयोजित 3 परीक्षा सार्वत्रिक हितास्तव पुढे ढकलल्या होत्या. मात्र आता परिस्थिती सुधारू लागल्याने मित्रांनो आयोगाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे व वेळापत्रक त्याचं जारी केलं आहे. कोरोनाच्या वाढतो प्रभाव रोखण्यासाठी स्थगित करण्यात आले होते मित्रांनो MPSC च्या परीक्षा. तर मित्रांनो सुधारित वेळापत्रक MPSC जारी केलेलं आहे. तरी ते मी तुम्हाला ते देलच. आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 13 सप्टेंबरला होणार असून दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 11 ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठा कालावधी मिळणार आहे. ही परीक्षा 1 नोव्हेंबरला घेतली जाणार असल्यानं आयोगानं म्हटलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आयोगाने या संदर्भात संकेतस्थळावर त्यांचं एक परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान MPSC च्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानं राज्यभरातील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय असू शकतो मित्रांनो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिलासादायक अशी ही बातमी आहे मित्रांनो, कारण की खूप विद्यार्थी तळमळीनं अभ्यास करत असतात मित्रांनो. तरी त्याचं वेळापत्रक जारी झालेलं आहे, आपण हे पाहू शकता. मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेट्ससाठी. धन्यवाद मित्रांनो.